गोंयांत पोटवेंचणुकेचो निकाल लागल्या उपरांत भाजपाचें प्रमोद सावंताचें सरकार आनीक घट्ट जालां. कांय दीस फाटीं काँग्रेसीचो कुंकळेचो आमदार क्लाफायसियो डायस आमदारकीचो राजिनामो दिवन भाजपान वतलो असो बोवाळ चालू आशिल्लो. शुक्रारा दीस गोंय प्रदेश काँग्रेसीचो अध्यक्ष गिरीश चोडणकार आनी आमदार क्लाफायसियो डायसान मडगांवां पत्रकार परिशद घेवन स्पश्टीकरण दिलां. गोंयांत सत्तेचेर आशिल्ल्या भाजप सरकाराचो तांच्याच आमदारांचेर आनी सहकारी पक्षांचेर विश्वास नाशिल्ल्यान काँग्रेसीचे आमदार फोडपाचे प्रयत्न चालूच आसतले अशें काँग्रेसीचो अध्यक्ष गिरीश चोडणकारान सांगले. Keep coming because this government, they don't have the trust on their own MLAs and own allies. So they are actually surviving, only showing them that the more Congress MLAs will come. They are using their, trying to use their money power, they are trying to use their political power, government power, everything to put a pressure on MLAs. क्लाफासियो डायस ज्या मतदारसंघातल्यान वेचून आयला थंय गोंय फॉरवर्डचो आपलो उमेदवार वेंचणुकेक दवरपाच्या प्रयत्नान आसा. गोंय फॉरवर्डान काँग्रेसीचे उमेदवार आसात थंय वावर करप आनी भाजपान मागीर गोंय फॉरवर्डाची ताकद कमी करपा खातीर काँग्रेसीचो थंयसरलो आमदार फोडपा खातीर प्रयत्न करता. हे सगळें पळयल्यार भाजपाक गोंय फॉरवर्डाची भिरांत आसा म्हूण ताका सरकारांतल्यान कुशीक करपा खातीर हे सगळे प्रयत्न चलयल्यात अशें गिरीश चोडणकार म्हणटा. त्यांचे सध्या देशभर मिशन असा की जय थंय जय ते आमदार जिकोन येऊ शकना ते दुसऱ्यांचे आमदार विकती घेऊन सो दुसऱ्यांची गाडी लहान करप आणि आपली गाडी व्हडली करीत असं हो त्यांचं एक असा आणि दुसरं म्हणजे त्यांच्यावर त्यांचा विश्वास ना त्यांचे जे अलायज असतात त्यांच्यावर विश्वास ना. सध्या ते त्यांचं टार्गेट असा आता गोवा फॉरवर्ड सो गोवा फॉरवर्डात तितूंतल्यान कसे करून ना करप सरकारातल्या हो त्यांचं नेक्स्ट टार्गेट असा आणि हे सगळे ते सध्या प्रयत्न जे असतात आणि आमदारांना टार्गेट करपाचे कारण त्याचं विनय तेंडुलकर डायरेक्टली सांगता न्ही आम्ही आणि आमदार येतले आम्ही आमदार येतले त्यांचं टार्गेट एकूच असा की विजया गव्हर्नमेंटातल्या कुशीक करप आणि विजयाचा व्हॅल्यू गव्हर्नमेंटातला कमी करप हो त्यांचं एकमेव सध्या टार्गेट असा आणि त्यांचे त्या टार्गेटान ते काम करतात पण ते पैसे खूप वापरतात आणि सरकारचं पॉवरही वापरतात आमदारांक त्यांची कामं ब्लॉक करून जी त्यांच्या अधिकारांची जी कामं असतात ती ब्लॉक करून त्यांना फ्रस्ट्रेट करण्याचे प्रयत्न करतात कारण अल्टिमेटली आमदार हो लोकांक जबाबदार असतात लोकांक उत्तर दिवपा पडटा त्या कामां जायना जाल्यार आणि सरकार त्यांची कामं ब्लॉक करतात आडवून दवरतात आणि त्यांना फ्रस्ट्रेट करतात करपा सो ते वेगळे तरेचे प्रयत्न यूज करतात विच इज व्हेरी डेंजरस फॉर द डेमोक्रेसी.